नमस्कार, मी रोहित पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण माहिती घेणार आहे मासे आणि गुळ यांच्यापासून सर्व पिकांसाठी उपयुक्त असे टॉनिक मत्स्य अर्क कसे बनवायचे याबद्दल। याला वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत, अमिनो ॲसिड, फिश ऑइल, जैविक युरिया, मत्स्य अर्क, मत्स्य टॉनिक। अशी सर्व पिकांसाठी उपयुक्त असे टॉनिक कसे बनवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। हे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। मासे, गुळ, प्लॅस्टिकचा डबा किंवा कॅन। मासे आणि गुळ, तुम्ही जितके मासे घेणार आहे तितके प्रमाणात गुळ घ्या, म्हणजे 1 किलो गुळ घेतला तर 1 किलो मासे या प्रमाणात। हे तयार करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही मासे बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे कुजायला आपल्याला मदत होईल। कोणत्याही प्रकारचे मासे घेतले तरी चालतील, म्हणजे नदीचे, ओढ्याचे, समुद्रातले, किंवा जर तुमच्याकडे मासे नसतील तर मासे विक्रेत्यांच्याकडून तुम्ही माशाचे वेस्टेज घेतलं तरी चालू शकतं। आता आपण मासे बारीक करून घेतलेले आहेत, मासे आपण 2 किलो घेतलेले आहेत म्हणून आपण गुळ बारीक केलेला 2 किलो घेणार आहे। काळा गुळ मिळाला तरी काळा गुळ घेतला तरी चालेल, किंवा आता आपण साधा गुळ घेतलेला आहे रेग्युलर घरी वापरायचा। पुढची प्रोसेस आहे ही, आता मिक्स करायचं आहे दोन्ही गुळ आणि मासे एकत्र, आणि याला आता हळूहळू पाणी सुटायला चालू होते। बघा जेवढे मासे आहेत तेवढ्याच प्रमाणात गुळ घ्यायचे आहेत। आपण 2 किलो मासे घेतलेले आहेत आणि गुळ 2 किलो घेतलेला आहे। सगळा गुळ टाकायचा आहे आणि नंतर एकसारखं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे गुळ आणि मासे मिक्स होतील एकसारखे। कोणत्याही पिकाला गरज असते ते NPK ची, त्यातले N म्हणजे नत्र, ह्या टॉनिकपासून नत्राची कमतरता पूर्ण होते सर्व पिकांसाठी। पिकांची शाकीय वाढ या टॉनिकमुळे होण्यास मदत होते। आता हे आपण एका कॅनमध्ये भरणार आहे, जर तुमच्याकडे कॅन नसेल, छोटा ड्रम असेल तर ड्रममध्ये भरू शकता, किंवा डबा असेल प्लॅस्टिकचा तर त्यामध्ये सुद्धा भरून ठेवलं तरी चालू शकतं। आता हे आपण 5 लिटरच्या कॅनमध्ये केलेलं मिश्रण हे मिक्स करून ठेवणार। याचे तोंड बंद करायचे आहे आणि जिथं उंदरा मांजराचा धोका नाही तिथं ठेवायचा। आता हे आपण पत्र्याच्या खाली ठेवलेलं आहे, जेणेकरून तिथं उंदीर मांजर जाऊ शकणार नाही असे। याचा वास येत असल्यामुळे शक्यतो हे घराच्या बाहेर शेडमध्ये किंवा झाडावर ठेवलं तरी चालू शकतं शेतामध्ये। हे जर 8 दिवसातून एकदा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मासे कुजण्यास मदत होईल आणि याचे टॉनिकमध्ये रूपांतर होईल। साधारणतः 30 ते 40 दिवस म्हणजे 1 ते 1.5 महिन्यापर्यंत हे ठेवायचं आहे असंच एका बाजूला, आणि 30 दिवसानंतर हे आपल्याला वापरण्यायोग्य होईल। तोपर्यंत मासे कुजून ह्याचे टॉनिक झालेले असेल। 30 ते 40 दिवसानंतर आपण आता वस्त्र गाळ करून घ्यायचे आहे, जेणेकरून फवारताना काय अडचण यायला नको, आणि राहिलेली जी घाण किंवा तोता जो आहे तो शेतामध्ये टाकून देणार आहे। आता हे आपण 40 दिवसानंतर काढलेलं आहे आणि आता हलवून आपण हे गाळून घेणार आहे। हवामानानुसार मासे कुजण्यास पुढे मागे होऊ शकते, कधी 30 दिवसात कुजू शकतात, कधी 40-45 दिवसात कुजू शकतात। 2 किलो गुळ आणि 2 किलो माशापासून आपणाला हे जवळजवळ 3 ते 3.5 लिटर फिश ऑइल, मत्स्य अर्क हे तयार झालेलं आहे। आता हे तुम्ही जर हवा बंद करून जर डब्यात ठेवलं तर हे 1 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता। आता हे वापरायचं कसं, फवारायचं कसं ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। हे जबरदस्त असं टॉनिक वापरल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसात पिकामध्ये फरक जाणवायला लागतो। हा आता चौथा आहे राहिलेला, हा पण शेतामध्ये टाकून द्यायचा आहे। आता हे वापरायचं कसं ते बघा, की फवारणीसाठी 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 ते 2 मिली वापरायचं आहे, म्हणजे एका पंपाला 30 मिली ते 40 मिलीपर्यंत वापरले तरी चालू शकते, तुमच्या पिकानुसार वापरायचं आहे ते। याच्यामुळे पिकाला नत्र भरपूर प्रमाणात मिळते, ऊसाला फुटवे येण्यास मदत होते, फळबागा असतील तर फळांना चकाकी येण्यास मदत होते। यामुळे युरिया टाकायची गरज नाही, फक्त झाड हे फुलकळी अवस्थेत असताना हे टॉनिक फवारू नये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल रोहित पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा। धन्यवाद।